नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शेताच्या हद्दी ठरवण्याबाबतच्या कायद्याबाबत यामध्ये मित्रांनो शेताच्या हद्दी ठरवण्याबाबतचा कायदा याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याच सोबत शेत जमिनीच्या वेड्या वाकड्या हद्दी सरळ करणे तसेच बांधावरील रस्त्याचा हक्क तसेच हद्दीचे नुकसान करणाऱ्या दंड याबाबत सुद्धा माहिती पाहणार आहोत तसेच जमीन मोजणीची प्रक्रिया यामध्ये सरकारी जमीन मोजणी संदर्भात सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो पाहूयात शेताच्या हद्दी ठरवण्याबाबतच्या कायद्याबाबत माहिती मित्रांनो भारतामध्ये जमिनीची मोजणी ही सर्वप्रथम ब्रिटिशांनी एकोणावीसशे एकोणतीस ते तीस मध्ये केली होती महाराष्ट्र राज्यात त्यानंतरच्या काळात परत जमिनीची मोजणी झालेली नाही ब्रिटिश काळात सन एकोणावीसशे एकोणतीस तीस, तीस मध्ये झालेल्या मोजणीनंतरच्या काळात कुटुंब विभक्तीकरणामुळे तसेच जमिनीच्या हस्तांतरण व विक्रीमुळे असंख्य लहान लहान तुकडे पडत गेले ब्रिटिश कालीन व त्यानंतरच्या काळात तग धरून असलेल्या जुन्या हद्दी व निशाण्या होत गेल्या आज आपल्याला जमिनीच्या हद्दीबाबतच्या जुन्या निशाण्या क्वचितच पाहायला मिळतात याचाच परिणाम म्हणजे प्रत्येक गावात आज आपल्याला हद्दीबाबत असंख्य वादविवाद होताना दिसतात शासनातर्फे मात्र यावरती अजून तरी कोणतीच उपयुक्त कारवाई किंवा हालचाल झालेली आपल्याला दिसत नाही महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट मधील कलम एकशे बत्तीस ते एकशे शेचाळीस मध्ये जमिनीची हद्द ठरवणे व मोजणी करण्याबाबतच्या तरतुदी आहेत शेत जमिनीची हद्द आखून हद्द ठरविणे याबाबतच्या तरतुदी एकशे बत्तीस या कलमात आहे तसेच एकशे तेहतीस या कलमात गावाच्या हद्द ठरवण्याबाबतची तरतूद आहे तर कलम एकशे चौतीस मध्ये शेताच्या हद्दी ठरवण्याबाबत तरतुदी दिलेल्या आहे भूमापन करत्यावेळी जमिनीचे किंवा धारण केलेल्या शेतजमिनीच्या हद्दीबाबत वाद नसेल आणि महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या अचूकपणाबद्दल खात्री दिली असेल तर जमीन धारण करणाऱ्या व्यक्तीने दाखवल्याप्रमाणे हद्द ठरवता येते मात्र हद्दीबाबत वाद असेल तर जमीन धारण करणाऱ्यास व शेजारील सर्व धारकांना योग्य ती नोटीस देऊन भूमापक सर्वांच्या उपस्थितीत जमिनीची मोजणी करू शकतात त्यासाठी जमीन अभिलेख तपासणे आवश्यक ठरते व त्यानुसार भोगवटाधारक शेजारील शेतकरी यांच्याकडून भोगवट्याची खात्री करून किंवा इतर पुरावा व माहिती उपलब्ध असेल त्याप्रमाणे त्या हद्द ठरविता शेतकऱ्याची हद्द्या वाकड्या हद्दी सरळ करणे याबाबत आता माहिती पाहूयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे सदोतीस अनुसार शेताच्या सीमा सरळ करण्यासाठीच्या अर्जावरून तसेच स्वतःहून जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख अथवा त्यांचे प्रतिनिधी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांनी योजना तयार करून त्याचे त्याबाबतची प्रत गावातील चावडीवर लावली जाते तसेच गावातून त्याबाबत काही हरकती असतील तर त्या मागवल्या जातात त्यानंतर संबंधित फे, फेरफार करताना दोन्ही बाजूच्या नैसर्गिक भूमी रेषा व तसेच सोप्या शेतजमिनी मशागतीचा लाभ आणि सीमा सरळ करताना सीमा चिन्हांमध्ये करावी लागणारी कपात याचा विचार करण्यात येतो तसेच व याबाबत उद्भवणारी नुकसान भरपाई कायदेशीर तरतुदीनुसार वसूल करण्यात येते मित्रांनो आता बांधावरील हक्काबाबत माहिती पाहूयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायद्यातील कलम एकशे चौतीस नुसार शेतजमिनीचा बांध हा त्या शेत जमिनीच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्यांच्या आजूबाजूच्या शेतात जाण्या येण्यासाठीचा रस्ता समजला जातो बांधावरील रस्त्याबाबत वाद उद्भवल्यास तहसीलदार त्या प्रकरणाबाबत सविस्तर चौकशी करून प्रकरणाबाबत निर्माण झालेले वाद सोडवू शकतात तहसीलदारांनी दिलेल्या निर्णयावर अपील करता येते तसेच एक वर्षाच्या आत दिवानी न्यायालयात दावा देखील दाखल करता येतो मित्रांनो हद्दीचे नुकसान करणाऱ्या दंडाबाबत माहिती पाहूयात हद्दीचे नुकसान करणाऱ्या व्यक्तीस कायद्यानुसार योग्य दंड करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांचा असतो स्थानिक महसूल अधिकाऱ्याद्वारे याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती पुरविली जाते आता या ठिकाणी जमीन मोजणीची प्रक्रिया यामध्ये सरकारी जमीन मोजणीचा समावेश आहे याबाबत सविस्तर माहिती पाहूयात तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी अधिकाऱ्यांकडून शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी ज्या शेतकऱ्याला मोजणी करायची आहे त्याच्याकडून योग्य नमुन्यातील अर्ज सर्व शेजारी शेतकऱ्यांचे नाव व पत्ते व मोजणी फी भरून घेतल्या जाते अभिलेख कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोजणीमध्ये साधी मोजणी तातडीची मोजणी अति तातडीची मोजणी असे प्रकार आहे या प्रत्येक प्रकारच्या जमीन मोजणीची मोजणी फी सुद्धा वेगवेगळी आहे प्रत्यक्ष मोजणी करत्यावेळी सर्व जमीनधारकांनी उपस्थित राहून मोजणी सामग्री जमवणे व मोजणीसाठी मदत करणे अपेक्षित असते मोजणी करताना संपूर्ण गटाची किंवा सर्वे क्रमांकाची मोजणी केल्या जाते तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये शेताच्या हद्दी ठेवण्याबाबतच्या कायद्याबाबत माहिती घेतलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र